पुनीत पालन ग्रुप प्रस्तुत प्रभात आळंदी दर्शन, सहप्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्र, चितळे बंधू आणि सुप्रीम रियालिटी। इंद्रायणी काठी देवाची आळंदी, लागली समाधी ज्ञानेशाची। संत ज्ञानेश्वर महाराज यांची संजीवन समाधी असलेले आळंदी हे गाव राज्यातील महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे। तीर्थक्षेत्र आळंदी हे ठिकाण पुणे जिल्ह्याच्या मध्यभागी पुणे शहराच्या उत्तरेस 22 किलोमीटर, राजगुरुनगर पासून दक्षिणेस 19 किलोमीटर, चिंचवड पासून 21 किलोमीटर तर देहू पासून अवघ्या 15 किलोमीटर अंतरावर आहे। आषाढी पायीवारी प्रस्थान सोहळा, कार्तिक एकादशी, माऊलींचा समाधी सोहळा यासाठी लाखो भाविक आळंदीला माऊलींच्या दर्शनासाठी येतात। तसेच इतर एकादशी आणि सुट्टीच्या दिवशीही भाविकांची येथे मोठी गर्दी होत असते। आळंदीला आल्यानंतर माऊली मंदिरासह भाविक इतर धार्मिक स्थळांना देखील भेट देत असतात। आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सिद्धबेट हे धार्मिक ठिकाण पाहणार आहोत। सिद्धबेट हे संत ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांचे कुटुंब राहत असलेले ठिकाण आहे। हे ठिकाण आळंदीच्या उत्तरेला 1 किलोमीटर अंतरावर आहे। पुण्याहून आळंदीत प्रवेश केल्यानंतर इंद्रायणीचा पूल ओलांडून नगर परिषदेच्या पार्किंग पासून चाकण चौकातून उत्तरेकडील मार्ग हा सिद्धबेटात जातो। आधीपासून या सिद्धबेटाचा मोठा महिमा आहे। अनेक साधूंनी या ठिकाणी तप केले असल्याचे धार्मिक ग्रंथात सांगितले। तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून 2015 मध्ये येथे कमांड, संरक्षण भिंत, निवारा शेड, सिद्ध परिक्रमा मार्ग उभारण्यात आला। येथे मोठ्या पिंपळाच्या झाडाखाली माऊलींचे कुटुंब राहत असत। त्याच्या बाजूलाच जयराम महाराज भोसले यांची वारकरी शिक्षण संस्था। कित्येक वर्ष जयराम महाराज भोसले हे एकांतवासात येथे पारमार्थिक जीवन जगले। माऊलींचे भजन, ज्ञानेश्वरी आणि आध्यात्मिक ग्रंथ चिंतनात त्यांनी आपलं जीवन व्यतीत केलं। बँक ऑफ महाराष्ट्र गोल्ड लोन अगदी कमी आणि परवडणाऱ्या व्याज दरात, शिवाय 0 प्रोसेसिंग फी। तर मित्र, त्वरा करा आणि गोल्ड लोनसाठी bankofmaharashtra.in वर लगेच अर्ज करा। बँक ऑफ महाराष्ट्र। पिंपळाच्या झाडाजवळच अजान वृक्षांची बाग आहे। सिद्धबेट परिसरात इंद्रायणीत विठ्ठल रुक्मिणी यांचं मंदिर आहे। सिद्धबेटातील परिसर हा शांत आणि निसर्गरम्य। आळंदीत वारकरी शिक्षण घेणारे विद्यार्थी येथे पखवाजाचा रियाज, अभंग ओव्यांचे पाठांतर करत असतात। तसेच भाविक भक्त निसर्गरम्य वातावरणात भजनाचा आनंद घेतात। गेल्या काही वर्षात हे ठिकाण अस्वच्छतेने ग्रासले होते, मात्र सध्या आळंदी नगर परिषदेने याकडे विशेष लक्ष दिलं असून नियमित स्वच्छता इथे केली जाते। तसेच येत्या काही वर्षांमध्ये येथे भाविकांसह वारकरी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठ्या सुविधा होणार।